विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, रविंद्र चव्हाण जी, नितेश राणे जी, प्रसाद गाड जी, राजन तेली जी, सर्वच मान्यवर उपस्थित आचरा गावातील सरपंच आणि पदाधिकारी, खर तर तौक्ते वादळामुळे खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये नुकसान झालंय. जवळजवळ हजारो घरं ही त्या ठिकाणी नुकसानीत गेली. मोठ्या प्रमाणात गावाच्या इलेक्ट्रिक सप्लाय त्या ठिकाणी बंद झाला. हजारो पोल, एसटी लाईन ही देखील त्या ठिकाणी पडली. सरकारी इमारतींचं, विशेषतः शाळांचं मोठं नुकसान झालं. आणि त्यासोबत आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या बोटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आमचे जे शेतकरी आहेत त्यांच्या वाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही ठिकाणी उन्हाळी भात होता त्याचं नुकसान झालं. आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. फळपिकांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडले आणि त्यामुळे पुढच्या काळातही तिथे मदत मिळेल किंवा पुढच्या काळातही त्यातलं उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती ही काही दिसत नाहीये. काही शेतकऱ्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं की आज जी झाडं दिसत आहे ही पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पडतील, कारण याची मुळं जी आहेत ती आता अडचणीत आलेली आहे. आणि म्हणून एकूणच खूप मोठ्या प्रमाणातलं हे नुकसान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. देवगड सारख्या ठिकाणी बंदरावर वेळेवर डिप्लॉयमेंट केलेली नाही. हे चार दिवसापासून तावते वादळाची पूर्वसूचना असतानाही तिथे एनडीआरएफ नसल्यामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना जीव गमवावा लागला आणि त्यांचा आक्रोश देखील त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. एकूणच या दृष्टीनं आता ही अपेक्षा कोकणाची आहे की भरघोस मदत कोकणाला मिळाली पाहिजे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस अनेक घोषणा झाल्या पण त्या घोषणातलं काहीही हाती लागलं नाही. किंबहुना ज्या ठिकाणी वाड्याच्या वाड्या पूर्णपणे उमळून पडल्या अशा ठिकाणी हेक्टरी पैसे दिल्यामुळे 500 रुपये झाड एवढीच मदत ही त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना मिळाली आणि एक प्रकारे त्यांची थट्टा केल्यासारखी ही मदत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आज आपण पाहतोय की त्या काळातल्या ज्या काही होड्यांचं नुकसान झालं होतं, मच्छीमारांचं नुकसान झालं होतं, त्याचेही पैसे मिळाले नाही. सध्या डिझेलचा परतावा देखील मिळालेला नाही. आता अपेक्षा ही आहे की एकीकडे खरं म्हणजे कोकणाने भरभरून या ठिकाणी शिवसेनेला आणि या सरकारला दिलाय आणि आता अपेक्षा आहे की या सरकारने देखील कोकणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मुळात आता या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर शेतकरी असतील त्यांची मागणी आहे की 2 वेळा चक्रीवादळ आमचं आलं आणि एकूणच सगळी जी अवस्था आहे त्यातनं भविष्यात आम्हाला उभं करायचं असेल तर आमचं आंबा बागायतदार असतील किंवा इतर तत्सम लोक असतील यांचं कर्ज हे रद्द केलं पाहिजे, ते माफ केलं पाहिजे अशा प्रकारची एक मागणी त्यांची सातत्याने आहे. हीच मागणी मच्छीमारांची देखील आहे कारण गोडीवर अनेकांनी कर्ज घेतलाय, सीझनचं कर्ज घेतलाय आणि आता सीझनचे शेवटचे 15 दिवस हे देखील आता मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे, मागच्या चक्रीवादळामुळे आधीच खूप नुकसान झालंय आणि म्हणून त्यांनाही एकीकडे कर्ज त्यांचं माफ झालं पाहिजे आणि दुसरीकडे भरघोस मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे. यासोबत
हे जे काही इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर दरवेळी चक्रीवादळ येतं वादळ येतं गावाच्या गाव बारा बाराशे गावं ही पूर्णपणे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीपासून वंचित होतात आणि म्हणून आम्ही सरकारला मागणी करतो की आता केंद्र सरकारने कोस्टल एरिया करता संपूर्ण लाईन अंडरग्राउंड करण्याचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. महाराष्ट्राने त्याच्यामध्ये प्रस्ताव पाठवून केंद्राची मदत घेऊन आणि स्वतः देखील त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वतीनं त्यात भर टाकून वेगानं पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण कोस्टल एरिया जो आहे तिथली गावं असो शहरं असो किनारपट्टी असो HT असो की LT असो हे सगळं जर अंडरग्राउंड केलं तर आज हा जो काही ट्रॉमा तयार होतो यातनं आपल्याला निश्चितपणे बाहेर पडता येईल आणि त्याही दृष्टीनं आम्ही या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणार आहोत. गेले 3 दिवस फिरत असताना वेगवेगळ्या घटकांचे आम्हाला त्या ठिकाणी निवेदनं मिळाले आहेत त्यांच्या अडचणी समजल्यात. आमचा प्रयत्न असणार आहे की या अडचणी दूर करण्याकरता सरकारकडे पाठपुरावा करून किमान यावेळी तरी कोकणाच्या पदरी काहीतरी पाडून घ्यायचं असा प्रयत्न यावेळेस आम्ही करणार आहोत. आपल्या इकडे या 11 गावांमध्ये जी काही गाळ आल्यामुळे जवळजवळ गाव अर्ध बुडालेलं होतं किंवा घरं ही अर्धी बुडाली होती आणि त्यातनं मोठं नुकसान झालं आहे तर याही संदर्भात योग्य ती मदत मिळाली पाहिजे असा प्रयत्न आपण करूया. मी आज एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आम्ही विरोधी पक्ष म्हणून सातत्याने सक्रिय आहोत. कोकणाच्या कानाकोपऱ्यात फिरतो प्रत्येक अफेक्टेड भागामध्ये आम्ही गेलेलो आहोत जातो आहोत तिथली परिस्थिती समजून घेतली आहे आणि आता सरकारला आणि सरकारच्या यंत्रणेला जाग करून त्यातनं जास्तीत जास्त आपल्या पदरी पाडण्याचा प्रयत्न आम्ही करू. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपतो.